नमस्कार, मैं हूं अली अब्बास। तेज रफ्तार न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की कुछ ताजा खबरों पे। We'll be right back.
चे फायर ब्रिगेड चे अधिकारी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण जे एसी मध्ये झोपणाऱ्या लोकांची सेवा करतात असे माझे फायर ब्रिगेडचे सर्व कर्मचारी मी आपणा सर्वात सल्यूट करते, आपणा सर्वास वंदन करते. त्याचप्रमाणे आज जे जे कर्मचारी वर्ग आल्यात त्या सर्वांना वंदन करते. आजच्या ह्या कार्यक्रमाला मोहन पटेल शृंगीजी त्याचबरोबर किरण मांजरेकर आणि किशोर मांजरेकरचे सर्व मित्रमंडळी आणि इकडे उपस्थित आजच्या सर्व सत्कार मूर्तींचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. खरं तर किशोर मांजरेकर आणि किरण मांजरेकरचं मी धन्यवाद देते की आपल्या मुंबईमध्ये पहिलं ज्या चार शहीद झालेले फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांची पहिलं स्मृती ठेवून त्यांचं कुठे बांधलं असेल तर आपल्या दहिसरला कांदर पडायला. आणि ज्या वेळेला त्या फायर ब्रिगेडची मी विहीर ही फायर ब्रिगेडला समर्पित केली त्यावेळेला नेसरीकरांच्या मिसेस जेव्हा रडायला लागल्या की आम्हाला कुठेच असं आमच्या मिस्टरांचं पहिली श्रद्धांजली देऊन गेले त्याच्यानंतर कुठेही त्यांचं आठवणीचं स्थान नाही. पण आता आम्ही दरवर्षी त्यांची पुण्यतिथीला आम्ही इकडे येऊ असं जेव्हा त्या बोलल्या तेव्हा मला खूप वाईट वाटलं की खरं आणि त्यांना खरोखर शहीदांचा दर्जा हा द्यायला पाहिजे. कारण की जसं जवान आपले सीमेवरती लढतायत त्याचबरोबर एखाद्या ह्याला आग भीषण आग लागते आणि स्वतःच्या प्राणाची कुठेही पर्वा न करता आगीमध्ये उडी घेणं हे इतकं कठीण असतं आणि त्या ह्याच्यामध्ये ही लोकं काम करतात त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि खास करून मांजरेकर बंधूंचं मी अभिनंदन करते की कामगार दिनाच्या दिवशी आपण हा कार्यक्रम केला. मी दरवर्षी करते परंतु ह्यावेळेला आचारसंहितेचं आम्हाला बंधन असल्या कारणाने पक्षाच्या ह्याच्यावर मी कुठलाही कार्यक्रम करू शकत नाही. पण ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं मन मनाला शांती घ्यावी की बाबा नाही आज आपण काहीतरी केलं. पण आज संध्याकाळी आपण एक ह्याच्यामध्ये विद्यामंदिर शाळेमध्ये म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात आपण सगळ्यांनी केलं पण ज्या आमच्या महाराष्ट्र दिना आपल्या ना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे जे काही घडलं त्याचे आपण तिकडे फ्लॅग्स लावून प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ पत्रकार भरत राऊत ह्यांनासुद्धा आज आपण बोलवलेलं आहे आणि संध्याकाळचा तो कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते, धन्यवाद देते. आणि किशोर मांजरेकर आणि किरण मांजरेकर ह्या दोघांनाही मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम करावेत आणि आजच्या सगळ्या सत्कार मूर्तींचं साठी मला थांबायचं होतं पण प्रत्येकाचे हॉल हे 2 वाजेपर्यंतच बुकिंग असल्या कारणाने मला सर्व ठिकाणी पोचणं हे कठीण आहे. त्यातल्या त्यात वेळ काढून मी आली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा महाराष्ट्र दिवस, गुजरात दिवस व कामगार दिन असा तिन्ही एकत्र असा हा आपला दिवस आहे 1 मे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्रानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हे वेगळे झाले आणि त्यावेळेला आपल्या ह्या लढ्यामध्ये जे काही माझे शहीद झालेले लोक आहेत, जवान आहेत, शहीद झालेले आमचे समाजसेवी आहेत ह्या सर्वांना मी आदरांजली व्यक्त करते व महाराष्ट्राच्या महाराष्ट्र दिनाच्या तमाम माझ्या महाराष्ट्रातील जनतेला मी शुभेच्छा देते. खास करून आज कर्मयोगी गार्डनमध्ये किशोर मांजरेकर आणि बंधूंनी ह्या दोघांनी आज एक कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या ह्याच्यामध्ये फायर ब्रिगेडचे अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर चौकीदार, सर्व चौकीदारांचा आज त्यांनी सन्मान केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या जनतेला शुभेच्छा देते आणि प्रभूचरणी प्रार्थना करते की आमच्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चांगला असा पाऊस पडू दे व आमचा महाराष्ट्र सुखलाम सुखलाम होऊन सर्वांना चांगलं यश मिळू दे, एवढी मी देवास प्रार्थना करते. महाराष्ट्र डे और लेबर डे के ऊपर आपका क्या विचार है और इस प्रोग्राम में आपको इनवाइट किया गया उसका क्या कहना है आपको? ये सबसे पहले ये बताओ, जो प्रोग्राम में मुझे इनवाइट किया गया, मैं उन सभी जो कार्यकर्ता हैं जो ये काम किया है उनका बहुत बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि इतने बेहतरीन प्रोग्राम में आप तक ऐसे प्रोग्राम में मैं पहली बार ही शिरकत हुआ और उसके लिए मैं आप सब लोगों का बहुत बहुत आभारी हूँ कि मुझे यहाँ पर
आने का मौका मिला। दूसरी बात, आज महाराष्ट्र डे है, 1 मई 1960 में महाराष्ट्र बना और हमारे वहाँ तब से महाराष्ट्र दिन के रूप में ये दिन हम मनाते हैं कि हमारा एक अलग स्टेट बना यहाँ पर। दूसरी बात, आज लेबर डे भी है, श्रम दिवस है। श्रम लेबर कौन नहीं है इस दुनिया में, सभी लोग मजदूर हैं। मैं काम करता हूँ, आप लोगों का साथ हूँ, मैं भी श्रम करता हूँ, मैं भी मजदूर हूँ। वो लोग जो सिर्फ कचरा उठाते हैं या साफ सफाई करते हैं या दूसरे विभाग में काम करते, सिर्फ वही मजदूर नहीं होते। इस दुनिया का हर व्यक्ति मजदूर है, जो घर में रहते हैं, जो महिलाएं घर में खुद को जो कहती है कि मैं हाउसवाइफ हूँ, तो वो भी मजदूर है। वो अपने परिवार के लिए खाना बनाती है, उनका ख्याल रखती है, तो वो भी मजदूर है। वो भी मजदूर है जो देश का प्रधानमंत्री है, हम सब लोगों की रक्षा करता है, हम सब लोगों के लिए काम करता है, श्रम करता है। जहाँ श्रम का शब्द है मतलब वो मजदूर है, तो वो भी मजदूर है। रही बात, आज मजदूर दिवस पर मुझे इतना ही कहना है कि माननीय प्रधानमंत्री महोदय ने तारक मेहता का उल्टा चश्मा की पूरी टीम को उनके नवरत्नों में शामिल किया था और स्वच्छ भारत सुंदर भारत का ये नारा दिया था। तो मेरा आप सब लोगों से निवेदन है आज महाराष्ट्र डे के दिन पर कि अपने घर के घर में जहाँ हम लोग रहते हैं, जहाँ जिस परिसर में हम काम करते हैं, जहाँ आसपास हमें जहाँ गुजरना पड़ता है, वो सब स्वच्छ रखिए और स्वच्छता मिशन के अभियान में अपना हिस्सा रखिए। जैसे अभी एक व्यक्ति ने कहा था कि मुंबई शहर में अभी कचरे का पूरा फिनिश हो गया, अभी कचरा कहाँ पर रखे, ये एक बहुत बड़ा सवाल है सबके सबके सामने। तो मेरा ये भी कहना है कि गीला कचरा और सूखा कचरे का जो इंस्ट्रक्शन आपको BMC से दिए जा रहे हैं, उसकी तरफ आप ध्यान दीजिए और उसको फॉलो कीजिए। आज के मौके पर बस यही कहना चाहूँगा। थैंक यू। नमस्कार। अच्छा महाराष्ट्र दिवस दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त हर्ष पांचोली यांनी ठेवलेला जो सत्कार समारंभ ठेवलेला होता तो खरंच उल्लेखनीय होता। आणि जी फुलना फुलाची पाकळी देऊन आमचा सत्कार समारंभ केला आणि आमच्या पाठीवर एक छोटीशी थाप दिली, त्यामुळे आम्हाला कामामध्ये मला एक प्रोत्साहन मिळालं आहे आणि त्या आमच्या कामामुळे आम्ही नेहमी ती थाप पुढे घेऊन आम्ही जोमाने काम करू, तीच आमची सदिच्छा आहे। आणि जे आमच्या टिप्स आहेत, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण जी आग लागू नये हीच आपली जी काळजी असते ती घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे। आणि जर लागलीच, जर आपल्या बिल्डिंगमध्ये जे साधनं असतात, फायर फायटिंग सिस्टीम असते, एक्स्टिंग्विशर असतात, ते नियमित वापरणं चांगलं आहे आणि वापरलेलं सुस्थितीत ठेवणं चांगलं आहे। नमस्कार, मैं हूं अली अब्बास, तेज रफ्तार न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की कुछ ताजा खबरों पर।